गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट मैथ, पेज नंबर 63, चैप्टर इन आउट ब्रॉड नैरो। मुलांनो, आपल्याला गणित हा विषय आज पाहायचा आहे आणि गणित विषयात पेज क्रमांक 63 वरील इन आउट ब्रॉड नैरो हे घटक आपल्याला पाहायचे। आता इन आणि आउट म्हणजे काय बरं? तर इन म्हणजे आत आणि आउट म्हणजे बाहेर। आलं लक्षात? ब्रॉड म्हणजे रुंद, तर नॅरो म्हणजे अरुंद। थोडक्यात, ब्रॉड म्हणजे मोठा, नॅरो म्हणजे छोटा, आपल्या भाषेत, तुमच्या भाषेत, बरोबर आहे। इन आणि आउट म्हणजे आत आणि मध्ये। मग आता आपल्याला काय शिकायचं आहे? बघा, काय दिले पहा, कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग पपी इन द बास्केट। आता या ठिकाणी आपल्याला अशा बॉक्सला कलर करायचे, रंगवायचे, की ज्यामध्ये हा जो पपी आहे, हा जो कुत्रा आहे, हा त्या टोपलीमध्ये बसलेला आहे। इन द बास्केट, इन म्हणजे आपण पाहिलं, इन म्हणजे काय? आत, मध्ये। आउट म्हणजे बाहेर। आता अशा बॉक्सला आपल्याला रंगवायचे की ज्या बॉक्सच्या त्या चित्रामध्ये तो पप्पी, कुत्रा, हा त्या टोपलीमध्ये, बास्केटमध्ये बसलेला आहे। आता पहिलं चित्र पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या की या बास्केटच्या बाहेर आहे हा पप्पी, आणि दुसऱ्या चित्रात पाहिलं तर लक्षात येईल की या बास्केटमध्ये तो बसलेला आहे। मग या बॉक्सला आपल्याला रंगवायचं आहे। बघा, आता मी इथं पेननं रंगवतो, तुम्ही घरी स्केच पेनचा वापर करून हे रंगवू शकता। ओके, पूर्ण व्यवस्थित रंगवा स्केच पेनचा वापर करून। त्याच्यानंतर कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग अ मॅन आउटसाइड द कार। आता जसं आपण या पहिल्या प्रश्नात टोपलीमध्ये आत बसलेल्या कुत्र्याच्या चित्राच्या खाली त्या बॉक्सला आपण रंगवलं, तसंच आपल्याला ह्या प्रश्नात, या चित्रात दोन चित्र दिली आहेत, त्यात कारच्या बाहेर, लक्षात घ्या, कारच्या बाहेर असणाऱ्या चित्राच्या बॉक्सच्या खाली आपल्याला त्या रंगवायचं आहे। मग आता या कारच्या बाहेर कोण कुठे आहे बरं? कुठलं चित्र आहे कारच्या बाहेर माणूस असलेला? पहिल्या चित्रामध्ये कारच्या मध्ये तो माणूस आहे, तर दुसऱ्या चित्रात कारच्या बाहेर माणूस आहे, म्हणजेच आपल्याला या बॉक्सला रंगवावं लागेल। ओके, आता मी इथे पेन रंगवतोय, तुम्ही मात्र स्केच पेनचा वापर करून व्यवस्थित रंगवा। आ लक्षात, सुरुवातीच्या प्रश्नात आतमध्ये असणाऱ्या कुत्र्याच्या चित्राच्या खाली आपण रंगवलं, तर दुसऱ्या प्रश्नात कारच्या बाहेर असणाऱ्या माणसाच्या चित्राच्या बॉक्सला आपण रंगवलं। म्हणजेच इन आणि आउट आपण हे शिकलो। इन म्हणजे आत किंवा मध्ये, तर आउट म्हणजे बाहेर। आता मुलांनो, आपल्याला ब्रॉड आणि नॅरो शिकायचंय। ब्रॉड म्हणजे रुंद, तर नॅरो म्हणजे अरुंद। थोडक्यात, ब्रॉड म्हणजे मोठा, नॅरो म्हणजे छोटा। आता काय बघा, कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग ब्रॉड रोड। आता या दोन्ही चित्रांमध्ये ज्या ठिकाणी रुंद रोड आहे, मोठा रोड आहे, रस्ता आहे, त्या बॉक्सला आपल्याला रंगवायचं आहे। पहा बरं, आता मोठा रस्ता असणारा कोणतं चित्र आहे? ह्या चित्रामध्ये हा रस्ता आपल्याला मोठा दिसतोय, आहे का नाही? त्याला त्याच्या बॉक्समध्ये जो आहे, तो त्याच्या खाली, चित्राच्या खाली जो बॉक्स दिला आहे, त्याला आपल्याला रंगवायचं आहे अशा प्रकारे। इथे छोटा रस्ता आहे या चित्रात। त्यानंतर पुढचं, कलर द बॉक्स बिलो द पिक्चर ऑफ नॅरो ब्रश। आता या दोन ब्रशमध्ये छोटा जो ब्रश आहे, त्या ब्रशच्या बॉक्समध्ये आपल्याला रंगवायचं आहे त्या बॉक्सला। कोणता छोटा ब्रश आहे बरं? हा, मग या ब्रशला आपल्याला इथे रंगवायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही स्केच पेनचा वापर करून रंगवा। आल लक्षात, इथे आपण ब्रॉड
रोडच्या खाली असणाऱ्या बॉक्सला रंगवलं तर इथे नॅरो ब्रशच्या खाली असणाऱ्या आपण बॉक्सला रंगवलेलं आहे. ब्रॉड म्हणजे रुंद तर नॅरो म्हणजे अरुंद, म्हणजेच ब्रॉड म्हणजे मोठा तर नॅरो म्हणजे छोटा. मुलांनो, तुम्ही देखील पेज क्रमांक 63 इन आउट ब्रॉड नॅरो हा भाग आवर्जून लक्षात ठेवा. या बॉक्सेसला रंगवा, स्केचपेनचा वापर करा आणि ह्याचा अभ्यास करा. थँक्यू.